हे गाइस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. अनुष्का गुड मॉर्निंग. अनुष्काची झोप झालेली नाहीये मित्रांनो. सध्या अनुष्काचे खरंच खूप म्हणजे खूप बेहाल चालू आहेत आमच्या ह्या छोट्याशा नन्याच्या बाळामुळं. है का नाही? एवढे हाल कधी पाहिले नसतील. चिवच्या वेळेस पण मित्रांनो एवढे हाल पाहिले नाही ना, तेवढे आता हाल चालू त्याचे. पण सांगते कोण, तूच सांगते की मला, हीच सांगते. चिवच्या वेळेस होती ना, त्यावेळेस एवढे हाल पण झाले नाही. ते आज ह्या बाळामुळं हाल होतात एवढे. ते बिचारं झोपलंय आता, उठायचा टाइम नाही झाला त्याचा अजून. आणि हिची तब्येत बघा कशी डाऊन झाली. हिचं काही ना काही दुखणं चालू आहे सध्या. होय, पण दुखणं चालू तुला काय म्हणा रे. आणि लय दुखणं आलं, तोंड तीन, चेहरा तीन, सगळं उतरलाय. हसायन पण, उठणं पण. मी उठलो, आंघोळ वगैरे केली मित्रांनो, सगळं आवरलं माझं, तरी पण झोपेतच आहे अजून. हिचं कशातच काय नाही. मला काम करायचे का? तसं काय करायला लागली तू नेमकं? हा, काय करायला लागली? सध्या कसं झालंय मित्रांनो माहितीये का? कारण कसं थंडीचे दिवस पण चालू झालेले आहेत, आणि थंडीच्या दिवसा म्हणजे पहिल्यापासूनच तिचे दाडा वगैरे हे दाबड वगैरे दुखणं हे चालू राहत तिचं. आणि सध्या तिचं तिचं दुखणं चालू आहे. आणि त्याचबरोबर कसं काय झालंय काय की ते म्हणतात ना, नजर लागते नजर लागते. आणि ते खरंच आहे बरं का, नजर लागतेच. आम्हाला जरा नजरच लागली वाटते, है का नाही? कारण की सध्या कसं झालंय माहितीये का, तिला हिवताप वगैरे जाणवायला लागलाय. म्हणजे हिवताप वाजतोय. हो, असं दुखणं दुखणं वाढत गेलं ना, मी तिला हॉस्पिटलला चल म्हणतोय. आज राहीन उद्या राहीन असं बोलते ती. नको बोलते सध्या जायचं. आणि कसं राहतं, असं जर लक्ष जर लवकर दिलं ठीक आहे, नाही दिलं अजून वाढलं परत अडचण परत प्रॉब्लेम. बघू नको माझ्या, खरं सांगतोय. दवाखाना म्हणजे आता इथं जायचं का आपल्याला? तिकडे दवाखाना नाही जायचं आता. दिवसभर झोपून असते, काम पण होत नाही, काय नाही. दिली गोळी तुझ्या हातात मी. आणि आमचं बाळ बघा इथं कसं झोपलंय. ए माटू, इकडे बघ, इकडे बघ की आंघोळ घातल्यावर इतकं झोपतं ना मित्रांनो, फार सनाट उठतच नाही पण लवकर. काय करेल तू तसं? झोपून द्या ना, तुमची डिस्टर्ब लागते त्याला. काल मित्रांनो अख्खा दिवस गेला एवढं परेशान येत ना, एवढं दुखायलं त्याचं सारखं. रडायच लागलं निस, रडायच लागलं, रडायच लागलं. कशामुळे रडतो काय म्हणजे, एकटं कसं झालं, लाईट नाही. मग ते आहेच ना, म्हणजे दुखायला लागलं माझ्याकडे. फक्त रडत होतं, कोणाच्या हातात घेतलं की रडायचं, हातात घेतलं की रडायचं, त्याला खाली टाकलं शांत की रडायचं, चालूच होतं त्याचं. आणि विशेष म्हणजे कसं झालं माहिती का, लाईटचा प्रॉब्लेम लय चालू झाला. तीन चार दिवस झाले कसली लाईट दुपारची टिकत नाही, रात्री पण टिकत नाही, एवढा भयंकर प्रॉब्लेम झाला. आणि मोबाईलवर चार्जिंग करायचं असलं आम्हाला बाहेर जाऊन चार्जिंग करून आणावं लागते. कोणाच्या तरी जायचं इन्व्हर्टर बघायचं, भीक मागत जायचं आणि चार्जिंग करून आणायचं मोबाईल. हेच चालू आहे आमचं. इतकी बेकार कंडिशन चालू आहे आमच्याकडे लाईटची. शेतामध्ये पण बोललो तिला इन्व्हर्टर घेऊ, पण सध्या कसं मित्रांनो पैसे पण खूप अडचण चालू आहे, घराचं काम पण चालू आहे, त्यात हिची डिलिव्हरी झाली, त्यानंतर परेशान आहेत, परेशान आहेत. आणि सध्याला आता हे घरामध्ये डिलिव्हरी झाली म्हणून कसं थोडाफार खर्च पण लागतो, हेच बघायचं आधी. कसं वाटतं मित्रांनो माहितीये का, एकदा घराचं काम एकदा फायनल झालं जाईल. आणि एकदा कसं राहिलं, एखादं काम जर राहिलं ना तर ती होतच नाही. आता मी फरशी नको 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 म्हणतोय, पण आता आमच्या मॅडम बी नको नको म्हणताय. पण नंतर माझ्याच मनात आलं की बाबा जर आपण फरशीचं काम मागे ठेवलं आपल्याशी होणारच नाही नंतर करणं. तावत ताव कोणतं घोळा मित्रांनो, एक सांगतो घोळा असा झाला. एक आम्ही राजस्थानी माणूस बघितला बरं का, खरं सांगतो इतकं हसवलं त्या गोष्टीचा आम्हाला. लय म्हणजे लय राजस्थानी माणूस आणला, फरशीचा मोजमाप वगैरे सगळं काढलं, भाव वगैरे ठगडा ठरला, सगळं झालं आमचं फरशीचं. म्हणलं फरशी वगैरे आणणार जाता येईल 2 दिवसात. पण त्यानं लास्टला असा पॉईंट टाकला की बाबा मैं तुम्हारे पास काम करणे आऊंगा, लेकिन मुझे 2 टाइम का डब्बा चाहिए, 2 टाइम का खाना चाहिए. तिथेच आपले हात पायच गळले अर्धे. म्हणलं आपण तर काय बायकोला बोलू शकत नाही. म्हणलं काय करेल, म्हणलं आपण ती गोष्ट आता बायकोला बोलू शकत नाही. म्हणलं कारण कसं झालंय, सासूची हाल चालू आहे सध्या, आणि हिचं तर काम करता विषयच नाही. सासू एकटीच काम करताय सध्या, आणि हिचा तर विषय नसला महिला काय म्हणू शकत नाही. मी आधीच घरच्यांचा करता 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 त्याच्यामध्ये प्लस त्या दोघांचं करायचं म्हणलं ना, मग तो विषय संपला राव. हि तर आधी असलं नकोच म्हणजे फरशीच बसायला नाही, म्हणजे कॅन्सल करायची आपल्याला. कळतय ना, हटकच झाले. सासू पण इकडे जवळपास 1 महिना होऊन गेला इकडे आले. स्वतःच्या आई किती दिवस आले हे बरं लक्षात राहत आहे, बाकीच्या गोष्टी लक्षात राहणार नाही. अडचण आहे ना तिकडे, ते पण आहे.
ते पण बरोबर आहे. सासूबाई लवकरच जाणार आता परत, कारण की जास्त दिवस त्यांना थांबायला जाणार नाही. कारण मेहणं पण तिकडे एकटाच आहे, त्याचे खायचे पेचे वांदे. जसं आता आमची काळजी घेतात तसं तिकडली पण काळजी घ्यावाच लागत का नाही. कारण प्रॉब्लेम खूप चालू आहे सध्या, त्यामुळे परेशानी ही पण लवकर स्टेबल होत नाहीये. कारण हिचं दुखणं वगैरे, कारण कसं आता खूप दिवस पण झालेले नाहीये. डिलिव्हरीहून लय झालं, डिलिव्हरी होऊन किती दिवस झाले असतील, 10-11 दिवस झाले असतील. आता खूप दिवस पण झालेले नाहीयेत, तरी पण कसं आता शेवटी जिम्मेदारी ती जिम्मेदारी असते मित्रांनो. काय 11:30 वाजले असतील. देतो मित्र पाणी खाली का? पाणी कशातलं? कुठे आलेलं? गरम आहे का नाही? थांब, गरम नाही. आता का बूट घालून बुक करायचं? नॉर्मल आहे, कोमट आहे. सगळ्या परेशानी चालू आहे बाबा आमच्या. दुखण्यातून बाहेर निघावं लागेल का? आणू तोक ती उठाय लागले. बघ बघ बघत कर त्याच्याकडे. हा झोपलंय ती. फॅनलो का? सध्या मित्रांनो अनुष्का तब्येत खूप डाऊन झाली बाबा. होय गोळ्या खाती का? हाय खायचा पत्ता आपल्या गोळ्या असंच म्हणजे मित्रांनो. पण हे गोळ्या वगैरे काय खात नाही. खाते मी आता गोळ्या खायच्यात ना जेवण झाल्यावर. दुखत असत, सहन करायचं. आता तर बिचारचे हात पायच गळले जास्तच काय घ्या का नाही. किती द्या मिस्तर आहे दबा बनून दोन टायमाचा फरशी बसवणाराचा. हां देते का तेवढीच फरशी बसून होईल नाणी आपली? तर त्याचा विचार कर ना तू. तुम्ही पैसेच बघा मित्रांनो, इथं उलटा असं बोलणं. मी इकडे चांगलं बोलतो तिला, तिचं ते सोडलं. तुम्ही पैशाचं पैशाचा विषय करते. आधी राजस्थानी माणूस आहे ती म्हणतो मला डब्बा चाहिए चाहिए. मग मी काय करणार? जाऊ द्या बाबा, इथं असंच राहणार. फरशी कॅन्सल आमची, तसंच बोंबलत जाऊ द्या. काय की देणं घेणं नाही. बस का हॅप्पी खुश? ए पिलू उठतो का? उठू टू 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 पिलू उठ. हां जाऊ दे, शांत झोपलेलं चांगले. मग एक काम दावकान चल रे, आपण काय करू माहिती का? दावकान जाऊ जाऊ नये आज. हां बरं जा तुम्ही, तिकडं काय काम असेल का? तुला माझी अडचण म्हणून हिचा असा शानपणा असतो मित्रांनो. त्या मुलाला जरी घेतलं बाळाला तर म्हणजे तुम्हाला घेता येत नाही, हे करता येत नाही, ते करता येत नाही. तुला पोटातून शिकून आली का तुला सगळं माहित असायला? मांडीवर सध्या इतकी बेकार आहे ही, तू मांडीवर सध्या देत नाही त्याला. घेतलं होतं त्याला वरीत धरलं होतं, खाली धरलं नाही. मांडीवर तरी घेऊ द्यायचं ना? काय होते त्याला मांडीवर? तुम्ही कसलं घेतात? मी तुम्हाला म्हणले मी देते. तुला मम्मीच्या पोटात ना शिकून आली तुझ्या, तुला सगळं माहिती. मला अनुभव आहे, तुम्ही बघितलंच नाही पहिली वेळेस आलेच नाही. मला अनुभव आहे म्हणले. हे आमच्या घरात असंच चालू आहे. ही आता कसं आहे, 100 वेळेस इथे येत असते. पाय धुण्या हे करा ते करा, बाजार बसूच नका. तुम्हाला घेताच येत नाही, तुम्हाला हेच करता येत नाही. तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा. त्याला डोचूच नका, त्याला उठवूच नका, त्याला रोडवूच नका. अरे परत तू असं म्हणूनच जीव घेती माणसाचं बघा. आणि तू काही नाही बघ, ते लेकराच बाजूलाच राहते. ते म्हणते का मला झटू नका काय नका, खेळत आहे चांगलं मी घेतल्यावर. झोपू देणावाली तुम्हाला लागली नजर. आणि काही झालं की सगळं माझ्यामुळेच होतं, आहे का नाही? हा ती एक राह ना मेन मध्ये. इकडे बघ ना, सकाळी स्वतः पाण्याची बाटली सांडली, माझ्यावर आळा टाकला, मी सांडली. ते झालं वेगळं, ते बाळ रडायला लागलं, तुमच्यामुळे रडायला लागलं. काही हो सगळं माया माझ्या करते हास ते पुन्हा मी बुकाच घालून एखादा. काय झोप, आराम कर, शांतपणे झोपा दोघं जण. उठू नका आज थोड्या वेळ, 1-2 तास तरी. लय तुम्हाला माझी डिस्ट लागते, मीच जातो घराच्या बाहेर आणि तिकडे जाऊन बसतो नव्या घरी. बस खुश खुश मग काय जाऊ द्या. उठू मी त्याला एकदा एकदाच उठू.